सर चंद्रकांत दादा पाटील यांनी काल एक मोठं विधान केलं, ज्या अंतर्गत त्यांनी म्हटलं की शरद पवार हे असे लोकनेते आहेत की जे कोणत्याही प्रकारे आणि कुठल्याही प्रॉब्लेम्समध्ये कुठल्याही भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये न फसता इतकी मोठी त्यांनी राजकीय कारकीर्द गाजवली आहे आणि आजही गाजवत आहेत. त्यांनी एखादी सत्ता मिळवणं असो किंवा इतर कोणत्याही बाबतीत असो, शरद पवार किंवा त्यांच्या कॅन्सरच्या बिमारीविषयी असो, शरद पवार हे प्रत्येक जागी विना डागाविना कोणत्याही प्रकारचा डाग न स्वतःवर लावून घेता ते सुखरूप बाहेर पडलेले आहेत. त्यांच्या कोणत्याही भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे. काय म्हणा, आता माझ्यासारखा एक लहान कार्यकर्ता इतक्या मोठ्या व्यक्तींबद्दल बोलणं म्हणजे मलाही थोडस एक माझ्यासाठी कठीण आहे. परंतु निश्चितच जेव्हा चंद्रकांत दादांनी पवार साहेबांची तारीफ केली, याचाच अर्थ की काहीतरी पवार साहेबांत असं जगावेगळं करण्याची एक त्यांनी आपली लोकांना मेसेज दिला आहे आणि त्यांचे जे कार्य आहे ते खरोखर दुसऱ्यांपेक्षा एक वेगळ्या प्रकारे त्यांचं विजन राहिलेलं आहे. आणि त्याच्यातूनच त्यांनी जेव्हा मुख्यमंत्री असताना किंवा त्याच्या अगोदर सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात ज्या प्रकारे आलेले संकट हाताळले व त्याचं योग्य निवारण करण्याचा सतत प्रयत्न केला. कारण मला आठवते की मी पण त्यांच्यासोबत मला असं वाटते की 20 वर्ष पवारसाहेबांसोबत होतो. आता सध्या मी बीजेपीला माझी विचारसरणी भाजपाचीच होती, कारण त्यामुळेच गडकरी साहेबांचं काम पाहून किंवा मोदी साहेबांचं एक देशात एक काम पाहून मला पण असं वाटलं की माझ्या मतांसारखीच या पक्षात कामगिरी होत आहे आणि जवळपास 7 वर्ष झाले मी भाजपात आहो. परंतु आता तुम्ही पवारसाहेबाबद्दलच बोलले तर माझाही जर मी विचार केला तर मी त्या राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या विचारधारा मला केव्हाच पटली नव्हती. परंतु पवारसाहेबांसोबत राहताना एक वैयक्तिकरित्या पवारसाहेबांचा जो स्वभाव होता त्या स्वभावाला पाहूनच मी त्यांच्यासोबत जोडलं गेलेलो होतो. म्हणजे ते लहानच्या लहानात लहान कार्यकर्त्याचाही मानसन्मान कसा करावा, त्यांच्यासोबत कसं वागावं, त्यांनी सांगितलेले प्रश्न कसे ऐकून घ्यावे व पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे जर मी माझं सध्या मी बुटीबोरी नगराध्यक्ष आहो, परंतु त्यावेळेस त्या पक्षात असताना माझ्या हातून कितीतरी वेळा मी पवारसाहेबांना थांबवलं बुटीबोरी स्क्वेअरला आणि ते मला इतके देशातले नेते असूनही मला दुरून गाडीतूनच बबलू कुठे आहे. तर त्यावेळेस जो आनंद व्हायचा की इतका मोठा नेता आणि आपल्याला नावानिशी आवाज देतो तर एक कार्यकर्त्याला तेच पाहिजे असतं आणि त्यांच्या कामावरूनच त्यांचं नाव आहे आज. नाहीतर आम्ही पाहिलं की त्यांना इतकं मोठं त्यांना आदर असूनही सगळ्यांनाच माहीत आहे आणि आम्ही मागेही चर्चा करत असतो की इतकं मोठं आजार असूनही त्यांना काय आवश्यकता आहे पवारसाहेबांना की आज 80-81 वर्षात ते स्वतः जातात, लोकांचे प्रश्न ऐकून घेतात आणि ते मार्गी लावण्याचाही प्रयत्न करतात. त्या ते चांगल्या प्रकारे आपल्या परिवारासोबत राहू शकत होते, त्यांची परिस्थिती चांगली आहे आणि इतकं मोठं आजार असल्यानंतर जीवनभर त्यांनी सेवा केली आहे राजकारणात समाजकारणात. बाकींच्या लोकांसारखे ते पण घरी आराम करू शकत होते किंवा ते कुठेतरी आपल्या परिवारासोबत ही वेळ जी आहे ते कुठेतरी पूर्ण जगात जाऊन ते मस्त त्याचा उपयोग घेऊ शकत होते. परंतु तसं तसं नाही केलं त्यांनी. त्यांचं इतकं 12-14 वर्षापासून उपचार चालू असताना सुद्धा त्यांनी लोकांसाठी जनतेसाठी या महाराष्ट्रासाठी त्यांनी आपली वेळ त्यांनी हे पाहिलं की मी किती जास्तीत जास्त परत वेळ देऊ शकतो, माझ्याकडे किती वेळ आहे हे माहीत नाही पण मी किती वेळ या जनतेसाठी देऊ शकतो. आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळेच मला असं वाटतं की चंद्रकांत दादा पाटील असो की इतर गडकरी साहेब पण असो, कारण गडकरी साहेबही त्यांची स्तुती करतात, तर ते वैयक्तिकरित्या आहे. विचारधारा एक वेगळी असली तरी माणसाची स्वतःची ओळख असते आणि दुसऱ्याची स्तुती करणं
हे खूप म्हणजे अवघड असते, कारण विरोधकाची किंवा दुसऱ्या पक्षाच्या व्यक्तींची स्तुती करणं हे आजच्या समाजकारणात राजकारणात राहिलं नाही। राजकारण हा व्यावसायिक झालेला आहे, परंतु मला अभिमान आहे की मी आज अशा पक्षात आहो की ज्याच्यात मोदी साहेब असो की गडकरी साहेब असो की चंद्रकांत दादा असो की देवेंद्र भाऊ असो, हे सगळे लोक जर सत्य आहे तर त्या सत्याच्या पाठीशी जातात। आणि म्हणूनच आज भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रात विरोधात असूनही या महाविकास आघाडी सरकारला चांगल्या कामासाठी सतत पाठिंबा देत आहे। आणि मी पवार साहेबांबद्दल इतकंच सांगू शकतो की एक लोकनेते म्हणून त्यांनी आपली ओळख बनवली आहे। त्यांचे पूर्ण 50 वर्षे जर आपण सर्च केलं तर असे नेते क्वचितच पाहायला मिळतात, आणि आपलं भाग्य आहे की आपण त्यांना आपल्या काळात त्यांची कामगिरी पाहतो। धन्यवाद।